छगन भुजबळ साहेबांनी त्यांचा पक्ष सोडला आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करायला सुरुवात झालं. काही लोक सांगतात तुमच्या वेळी नाही का झालं, आम्ही असं कधी केलं. पण यंदा मात्र मागच्या 4 महिन्यात 3 महिन्यात कुणाचा कारखाना अडचणीत आहे, कुणाची काहीतरी भानगड सापडलेली आहे, कुणाला कुठंतरी सेबी मध्ये अडचण आहे, या महाराष्ट्रातल्या सगळ्यांची उणीदुनी काढून त्यांना नतमस्तक होण्याच्यासाठी सगळ्या पद्धतीनं प्रयत्न करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी वेळ खर्च करतात त्यावेळी या माणसात महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आश्चर्य वाटायला लागलं. मागच्या लोकसभेत तुम्हाला एवढा मोठा विजय मिळाला, एवढा मोठा विजय महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही तर सांगताय 220 पेक्षा जास्त आमदार आता आमच्या मतदारसंघात जास्त होणार, मग तुम्हाला दुसऱ्या पक्षातल्या लोकांची गरज काय? आज दीपक पवार मी तुमचं स्वागत करतो, तुम्ही आमचेच, तुम्ही आमच्यातलेच, पण आम्ही काही लोकांना महत्व द्यायला लागलो आणि तुम्ही कंटाळून बाहेर गेला. पण पृथ्वी गोल असते, प्रत्येकाची वेळ यायला लागते. आज दीपक पवार वेळ आलेली आहे. या सातारा शहरामध्ये, सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही यावेळी निश्चितपणानं बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. मागच्या 3-4 वेळा सांगत होतो बदल घडवू नका, तुम्ही आमचं ऐकलं, पण यंदा मात्र बदल घडवायलाच पाहिजे याबद्दल आमच्या मनात आता शंका नाही. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, जाहीर होतील 2-4 दिवसात, जाहीर झाल्या नाहीत म्हणून कुणाच्या तरी पोटात गोळा उठलेला आहे, धक्का बसलेला आहे, आता पाया पडायचं चालू आहे, काही करून विधानसभेबरोबर लोकसभा घ्या असा मुजरा घालून त्या ठिकाणी सांगायचं आणि विनवण्या करायचं काम चालू आहे. पण मी एकच सांगतो, हातात बॅट धरायला आली म्हणजे कोणी धोनी होत नाही, हातात बॅट धरायला आली म्हणून कोणी धोनी होत नाही. आणि साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडणारा कधी खासदार होत नाही. शरद पवार साहेबांचं मोल काय आहे हे कळेल आता. पवार साहेबांच्या लक्षात आहे का नाही माहित नाही, पण लक्ष्मण जाते आणि श्रीनिवास पाटील साक्षीदार आहेत, विक्रमसिंग पाटील दादा पण पाटणकर पण साक्षीदार आहेत. काही वर्षापूर्वी मी माझी भूमिका मांडत होतो त्यावेळी ह्या सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी सांगत होतो पक्षाच्या चौकटीत न राहणाऱ्या माणसांना पक्षात येऊन देऊ नका, पवार साहेबांचा निर्णय अंतिम मानणाऱ्या माणसांनाच या मतदारसंघात लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. त्यावेळी मी जरा लहान होतो, माझं काही मनावर घेतलं नाही, ठीक आहे. पण आज पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना सांगतो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात फिरून आले, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये तिथले मुख्यमंत्री असेच प्रदक्षिणा करून परत गेले, त्या दोन्ही राज्यातल्या त्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा त्या दोन्ही राज्यात पराभव झाला, भाजपचे दोन्ही मुख्यमंत्री पराभूत झाले. आता हायट्रिक होणार आहे महाराष्ट्रामध्ये. मी यासाठी सांगतोय की शिवस्वराज्य यात्रेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी जाऊन आलोय. आज पवार साहेबांचं ज्या वेगानं ज्या ताकदीनं तुम्ही स्वागत केलेलं आहे, एवढं मोठं स्वागत नाही पण त्या त्या विधानसभेच्या मतदारसंघातलं स्वागत शिवस्वराज्य यात्रेचं मी डोळ्यानं बघितलंय. आणि महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं तरुणाईने पूर्ण ताकद द्यायचं काम आता राष्ट्रवादीला सुरू केलेलं आहे. जे आमच्यातून गेले त्यांच्या विरोधी तर प्रचंड राग आहे, पण त्यांना पक्षात प्रवेश घेऊन भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची काँग्रेस करण्याची प्रक्रिया झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या विचाराला विरोध करणारे, राष्ट्रवादीच्या विचाराला विरोध करणारी माणसं आज राष्ट्रवादीची माणसं घ्यायला लागलेली आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेलं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनात आज आहे
की ह्या सगळ्या नाटकापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब फार बरे होते. 5 वर्षात काय मिळाले? विजेचे दर वाढले, खताचे दर वाढले, काय वाढलं नाही, महागाई कशी वाढली नाही हे तुम्ही सगळे बघा. पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले. आज आपण कोणत्याही व्यवस्था बघा, सगळ्या देशातल्या व्यवस्था कोलमडून पडलेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेतून 1,76,000 कोटी रुपये यांनी काढले. आजपर्यंत देशामध्ये चीनचं युद्ध झालं, आपण रिझर्व्ह बँकेला कधी हात लावला नाही. पाकिस्तानच्या विरोधी 2 युद्ध झाली, रिझर्व्ह बँकेला कधी हात लावण्याचं काम करण्यात आलं नाही. चंद्रशेखरांच्या काळात अडचण होती, सोनं ब्रिटनला नेऊन इंग्लंडला नेऊन गहाण ठेवलं, पण रिझर्व्ह बँकेला कधी हात लावला नाही. पण यातलं काहीच झालं नाही आणि नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेतून 1,76,000 कोटी रुपये काढले. देशाच्या अर्थमंत्र्यांना विचारलं तर त्याने म्हटल्या मला माहित नाही हे पैशाचा काय वापर होणार. पवारसाहेब अत्यंत वाईट अवस्था महाराष्ट्रात तरुणांची आहे. बेकारी सगळ्यात जास्त मागच्या 5 वर्षात होती, पण आता मंदी प्रत्येकाच्या दारात उभी आहे. मंदीच्या मुळे या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या लोकांच्या हाताचं काम कमी व्हायला लागलंय. पुण्यासारख्या टेल्को मध्ये गेला तर टेल्को 16 दिवस बंद असते, महिनाभर चालू असते. कोणत्याही देशातल्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जावा, गाड्या तयार करणाऱ्या कारखान्यात जावा, 6-6, 7-7, 8-8, 9-9 दिवस कारखाने बंद पडतायत. आता मंदीची सुरुवात, कदाचित 2-3 महिन्याच्या कालखंडात आणखीन परिस्थिती वाईट होईल. आपल्या घरातला कष्ट करणाऱ्या कुठल्या तरी कारखान्यात काम करणारा कामगार तुम्हाला फोन करून कळवेल माझी परिस्थिती गंभीर आहे, माझी नोकरी जाण्याची शक्यता आहे. हे कशामुळे झालं? तर चुकीची आर्थिक धोरणं या देशात आली. माझी आपणाला विनंती आहे, येणाऱ्या या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर ज्यावेळी मुख्यमंत्री फिरले त्यावेळी या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी काही सांगितलं नाही. दुष्काळ आला, दुष्काळ आला यांनी सरळ हाताळलं नाही. पूर आला, पुरात ही लोक आली नाहीत. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट होतं त्या त्यावेळी शरद पवार साहेबांच्या नावाचा त्या ठिकाणी गाजवाजा का होतो? तर शरद पवार साहेब मध्यानरात्री जाऊन लोकांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी उभे होते. लातूरचा भूकंप झाला, भूकंप झाल्यानंतर 3-3.5 तासात पवार साहेब लातूरला जाऊन पोहोचलेले होते. पण महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या काही भागात पूर आला, यात्रा काढत राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत होते. आलमट्टीचं धरण, धरणाची दारं 1 तारखेला सोडली असती तर सांगली, सातारा, कोल्हापुरात पाणी वाढलं नसतं, कुणाचं नुकसान झालं नसतं. आणि म्हणून मी आपणाला विनंती करतो की ज्यावेळी संकट येतात त्यावेळी पवारसाहेब आपल्याला आठवतात. आज महाराष्ट्रावर आणि देशावर आर्थिक संकट आलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा परिवर्तन करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणण्याचं काम उद्याच्या काळात आपल्या सगळ्यांना करायचं आहे. या ठिकाणचे सगळे विधानसभेचे सदस्य खंबीर आहेत, ताकदीनं काम करतायत. ते तर निवडून येतीलच येतील, पण आणखीन 2 ठिकाणी पाटणला असेल किंवा आमच्या मांडला असेल तिथलेही आमदार आपल्या पक्षाचे निवडून कसे येतील याचा देखील विचार आपल्याला करायचा आहे. आम्ही करतोय, काँग्रेसची चर्चा उद्या आहे, पण या निमित्ताने मी सांगेन, आज महाराष्ट्रामध्ये 80 वर्षाचा तरुण महाराष्ट्रात फिरतोय आणि महाराष्ट्रातली 17-18-20-22 वर्षापासून सगळे तरुण या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे आज जागरण झाल्या पद्धतीनं त्यांच्या मागे उभा राहायला लागले. लोकांना राग आहे. मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे, कुणाच्या पैशाला आणि सत्तेला भीक घालणारा नाही आहे. आणि म्हणून मी आपणाला एवढाच विश्वास देतो की मराठवाड्यातला पवारसाहेबांचा दौरा बघितला आपण, आज सातारला या ठिकाणी आले आहेत. शशिकांत शिंदे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, मकरंदजी, बाळासाहेब, आपण सगळ्यांनी ज्या ताकदीनं आज या ठिकाणी पवारसाहेबांचं स्वागत केलंय, महाराष्ट्राला नाही देशाला, दिल्लीपर्यंत आणि ह्युस्टनला गेलेल्या नरेंद्र मोदीपर्यंत तासाभरात निरोप मिळेल की महाराष्ट्र जिंकणं एवढं सोपं नाही. पवार साहेबांच्या ताकदीचा महाराष्ट्र पुन्हा एकदा पुरोगामी विचाराच्या मागे उभा केल्याशिवाय आपण सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही, एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.
शरद पवार, शरद पवार देश का नेता कैसा हो और देश का नेता कैसा हो। मी त्यांना विचारतोय सांगा, मी त्यांना विचारतोय की गेल्या आठवड्यात मी एक टेलिव्हिजनवर पाहिलं की दिल्लीमध्ये कोण कोणाला पगडी घालत होता, तुम्हालाही पगडी घातली का काय? जसे आत्ताच विचारा पाहिजे या ठिकाणी ऐकले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र श्रीनिवास पाटील, विक्रमसिंग पाटणकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मक्रम पाटील, प्रभाकर गाडगे, आज आपल्या हजारो सहकाऱ्यांच्यासह तुम्हा सगळ्यांना साथ देण्याची भूमिका ज्यांनी घेतली ते दीपक पवार, रूपाली चाकणकर, महबूब शेख, सुनील माने, सत्यजित पाटणकर, अविनाश मोहिते, सारंग पाटील, जयदेव गायकवाड, ओबीसीचे नेते ईश्वर वाघमोडे, संघटनेचे अध्यक्ष सुनील माने आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात आणि सातारा जिल्ह्यातल्या नव्या जुन्या तरुणांचं सगळ्यांचं मन मत काय आहे याचं दर्शन तुम्ही आज या ठिकाणी दाखवलं। मला पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद द्यायचे की समान महाराष्ट्राला दिशा द्यायचं काम या सातारा जिल्ह्याने केलं। हा सातारचा इतिहास आहे। स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, देशभक्त किसनवीर असतील, शेकडो नावं अशी घेता येतील की ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा घालवला आणि देशातल्या तरुण पिढीला, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला स्वातंत्र्याच्यासाठी संघर्ष करण्याचं एक नेतृत्व दिलं, तोच हा सातारा जिल्हा आहे। स्वातंत्र्याच्या प्राप्तीच्या नंतर चीनचा हल्ला असो, पाकिस्तानचा हल्ला असो, बांगलादेश निर्मितीचा हल्ला असो, त्यावेळेला देशाचं सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी वेळप्रसंगी जीव देण्याची भूमिका घेणारा जवान नेता अधिकारी या सातारा जिल्ह्यातला होता आणि समान हिंदुस्थानला प्रगतीच्या रस्त्यावर नेण्याच्यासाठी विचारांना नेतृत्व द्यायची भूमिका ज्यांनी केली ते या देशातले सर्वश्रेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण तेही या सातारा जिल्ह्यातले। आणि या सातारा जिल्ह्यावर हा इतिहास आहे सगळा तुमचा बघितला तर मला पूर्ण खात्री आहे की ही ज्यांची पार्श्वभूमी, हा ज्यांचा इतिहास आहे, त्यांच्याकडून चुकीचा रस्ता कधी घेतला जाणार नाही आणि कोणी घेतला
तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय लोक राहत नाही. आता ती वेळ आली, ती वेळ आली, काही सांगायचं कारण नाही. मी बोलेन नंतर त्याच्या बोलेन. पण आज काय चित्र दिसत देशामध्ये, देशातले 65% लोक शेतीच्या धंद्यात आहेत. आणि माझी खात्री आहे की तुमच्यातले 95% लोक शेती करत असतील. दुसरं काय करणार आपण? शेतकरी या देशातल्या 120 कोटी लोकांना 2 वेळचं अन्न देतो. एक कारण असा होता आम्ही परदेशातलं धान्य आणत, पण ही स्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी कष्ट करण्याच्या संबंधीची भूमिका काय यायची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केली. आणि नुसता महाराष्ट्र नाही, नुसता भारत नाही, जगातल्या 18 देशांना धान्य पुरवायचं काम हिंदुस्थान करतो, म्हणजे शेतकरी करतो. आणि या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, या शेतकऱ्यांची अवस्था काय? केंद्र सरकारने आता माहिती प्रसिद्ध केली की आपल्या राज्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. उगीच कोणी आत्महत्या करतो? का जीव दिला? माझ्याकडे माहिती आली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी शेती खात्याचा मंत्री होतो. बातमी संध्याकाळी आली, मला झोपले आहे. सकाळी उठून त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगितलं की अशी अशी आत्महत्या झाली, मला ताबडतोब तिकडे जायचे. विमानाची व्यवस्था केली, नागपूरला गेलो, नागपूरला यवतमाळला गेलो, त्या खेड्यात गेलो. ज्या घरातल्या कच्च्या फुरसाने आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांना जाऊन भेटलो. माऊली त्याची पत्नी बिचारी डोळ्याचं पाणी तिथं थांबत नव्हतं, पदरांनी पाणी पुसत होते, डोळे पुसत होते. मी विचारलं की माऊली झालं काय तुझ्या मालकाने आत्महत्या करली? ते सांगितलं की मुलीचं लग्न आहे 15 दिवसांनी, लग्न ठरलं, पोरग शिकतंय. 5 वर्षाच्या पूर्वी बँकेच्याकडून विहिरीसाठी कर्ज काढलं, 5 परत विहीर गेली, थेंबर पाणी लागलं, विहीर बाद झाली. पण बँकेचं गेलेलं कर्ज काही बाद झालं नाही, ते तसंच रोजगार झालं. गेल्या वर्षी कपाशीच्यासाठी पीक कर्ज घेतलं, चांगलं सोन्यासारखं पीक, दृष्ट लागण्यासारखं पीक. कपाशी बोंडाला आली, बोंडाळी पडली, सोन्यासारखं पीक गेलं. आणि दर आठवड्याला बँकेच्या नोटिसा यायला लागल्या, पैसे करा, परत पैसे करा. आणि एक दिवशी नोटीस आली की गेले 2 वर्ष आम्ही तुम्हाला करतो, तुम्ही रक्कम दिली नाही, अमुक अमुक तारखेला आमचे लोक त्या ठिकाणी येतील आणि तुमच्या घरातली भांडीकुंडी बाहेर करून त्याचा लिलाव केला जाईल. ती माऊली सांगत होती की लिलाव केल्याच्या संबंधीचं पत्र आलं, माझ्या मालकाची झोप गेली, कळलंच नाही कधी रात्री झोपेत न उठला, विषयाची बाटली तोंडाला लावली आणि जीव दिला. उगीच कोण जीव देतो? काय चूक होती त्या शेतकऱ्याची? विहिरीला पाणी लागलं त्याचा गुन्हा आहे, पिकावर रोग पडला हा त्याचा गुन्हा आहे. या देशामध्ये मला माहिती नाही तुम्ही वाचलं का नाही, 10 दिवसापूर्वी भारत सरकारने एक निकाल घेतला की या देशातल्या खाजगी बँकांच्या मध्ये सरकारी बँकांच्या मध्ये मोठ्या उद्योजकांनी जे कर्ज घेतलं आणि ज्यांची रक्कम थकली त्यामुळे बँकेची परिस्थिती बिघडली, आणि म्हणून ती बँकेची परिस्थिती दुरुस्त करण्याच्यासाठी भारत सरकारने 85,000 कोटी रुपये बँकेत भरले. कुणी पैसे थकवले? उद्योजकांनी. कुणी पैसे थकवले?
मोठे मोठे कारखानदारे आणि त्यासाठी रक्कम तुम्ही भरता आणि दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही, पेरणी केली वाद झाली, त्यासाठी घेतलेलं पीक कर्ज परत नाही करता आलं, त्याची भाजी कोणी काढता? त्या माऊलीने हे सांगितलं की 15 दिवसापूर्वीचं लग्न आलं होतं, माझा नवरा सारखा म्हणत होता, असं जर म्हणजे भांडी कुंडी काढली तर माझ्या अबूंचा पंचनामा होईल, माझा विवाह आहे, माझ्याबद्दल काय म्हणेल आणि मला तोल दाखवायला जागा नाही म्हणून त्या ठिकाणी त्याने आत्मा केला. हे घडतं देशामध्ये. आणि आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांना कवडीची किंमत नाही या वर्गाच्यासाठी, या शेतकऱ्याच्यासाठी. आणि म्हणून वेळ ही आलेली आहे, काय व्हायचं असेल ते राजकारण बघू आपण, पण या देशात काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून त्याचा संसाराचे धिंडवले आज घडत असताना बघ्याची भूमिका कोणी घेतो त्याच्या हातात आम्ही महाराष्ट्र देणार नाही, हा निकाल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना घ्यायचा. अनेक संकट आहे ज्याचा उल्लेख आता केला जयंतीने, मुलांची बेकारी वाढली, भाऊराव फासांची आज जयंती, अण्णांच्या जयंतीच्या साठी मी आज विचारलो, कर्वे आणि शिक्षणाची सुविधा सगळ्यांच्यासाठी करायला आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, हजारो शाळा काढल्या, कॉलेजेस काढली, गरीब मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली, मुलं शिकली, आज शिकलेली मुलं नोकरीच्यासाठी हिंस आहे. मला मध्यंतरी मी बीडवरनं चाललो होतो आणि बीडवरनं चाललो एका गाव रस्त्यात लागलं रामखेडच्या अलीकडे, आणि त्या गावामध्ये 12-14 मुलं बसली होती, तरुण होते, कोण 26 वर्षाचा, कोण 28 वर्षाचा, कोण 30 वर्षाचा, कोण 24 वर्षाचा. मी गाडी थांबवली, त्यांना विचारलं का बसलाय, काय नाही म्हणजे गप्पावर काय करता म्हणजे, सगळे म्हणजे आम्ही पदवी झालो ग्रॅज्युएट होतो, म्हणजे मी हिचं काय करत नोकरी सुरू म्हणजे घरी कोण आहे, आई वडील आहे, लग्न झालं का नाही, कोण फुलगी देत नाही म्हणजे विचारतात, म्हणजे लग्न झालं पाहुणा येतो म्हणजे आणि विचारतो कुठं नोकरी करतो, नोकरी आहे म्हणल्यावर पाहुणा निघून जातो, त्या सुद्धा फिर. आज ही फौजांची अवस्था अनेक ठिकाणी आहे, नोकरी नाही, कष्ट करण्याची हिंमत आहे पण कष्ट करण्याचा अधिकार त्याला मिळत नाही. 10 दिवसाच्या पूर्वी नाशिकला आज काय त्या ठिकाणी बघायला मिळतो, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता केला मंदीचा, नाशिक हे कारखानदारीचे सुद्धा महत्वाचं महाराष्ट्राचं शहर आहे, त्या ठिकाणी जवळपास 1800 ते 1850 कारखाने बंद झाले, 15,000 लोकांची नोकरी गेली मंदीवर, सरकार त्यांच्याकडे बघत नाही म्हणून एका बाजून बेकारी आणि दुसऱ्या बाजूला हातातली नोकरी जाते. या जिल्ह्यामध्ये मुंबईच्या किरण गावामध्ये अनेक लोक होते, मी अनेकदा बघितलं, एका खोली 10,000 राहत होते, सकाळी उठून भोंगा वाजला की गेली जात होते, आज ते गिरणगाव एकदम बदललं, गिरण्या गेल्या, नोकऱ्या गेल्या, 40-40 मजल्याच्या इमारती त्या ठिकाणी उभ्या राहिल्या आणि त्याच्यामध्ये कुणीही मराठी माणूस बघायला मिळत नाही, अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि त्याच्यामध्ये आणखीन काय घडलं, दुष्काळाची परिस्थिती, पण दुष्काळ असो महापूर असो अच्छे राज्यकर्ते त्याच्याकडे बघायला तयार नाही आणि म्हणून त्यांना विचारलं की महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी काय पावलं टाकलं, त्यांनी सांगितलं आम्ही पावलं टाकली, काय पावलं टाकली तुम्ही वाचलं असेल, सरकारने एक मोठा निर्णय घेतला, मोठा निर्णय काय घेतला, महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांच्या मध्ये पर्यटनाच्यासाठी हॉटेल बार या सगळ्यांना परवानगी नाही, किल्ले शिवछत्रपतींचा किल्ला, शिवछत्रपतींचा किल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा इतिहासाचा किल्ला,
त्या किल्ल्यामध्ये सिंहगड असेल, रायगड असेल, तोरणा असेल, कुठल्याही किल्ला महाराष्ट्राचा तुम्ही द्या, महाराष्ट्राचा आणि छत्रपतींचा शौर्याचा इतिहास त्या किल्ल्यामध्ये. आज हे सरकार त्या किल्ल्यामध्ये वार हे करायला निघालेले. माझी खात्री आहे की ज्या किल्ल्यामध्ये छत्रपतींच्या तलवारी चमकल्या त्याच किल्ल्यामध्ये आणखी काही दिवसांनी छम 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 बघायला मिळते. गमतीची गोष्ट हे दाखवायचं त्या ठिकाणी, ते दाखवायचं तर त्यासाठी आणखीन जागा. पण स्वाभिमानाचा इतिहास जिथे घडला त्या ठिकाणी करणं बरोबर नाही. आणि ते आज या ठिकाणी करण्याची तयारी या लोकांनी केली. आणि त्याचं कारण त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची आस्था नाही. मला असं वाटतं या राज्यातल्या प्रत्येक मराठी माणसाला शिवाजी महाराजांचा अभिमान, गादीच्या बद्दलचा अभिमान आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी, परकीयांच्यासाठी पर्यंतचे कष्ट, शौर्य, संघर्ष हे करून स्वाभिमानाचं दर्शन, स्वाभिमानाचा इतिहास हा शिवाजी महाराजांनी केला. मला आठवतं शाळेमध्ये इतिहास शिकत असताना तुम्हाला माहीत असेल पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या किल्ल्यामध्ये मिर्झाराजे जयसिंग मोगलांचा प्रतिनिधी येऊन महाराजांना भेटायला आला, प्रचंड सैन्य घेऊन आला. महाराजांनी काही किल्ले सोडले आणि दिल्लीच्या बादशाने महाराजांना दिल्लीमध्ये निमंत्रण दिलं. मिर्झा राजांनी सांगितलं की दिल्लीमध्ये महाराजांचं सन्मानाने स्वागत होईल. महाराज दिल्लीमध्ये गेले आणि बादशाच्या दरबारामध्ये 5000 म्हणून एक वर्ग असतो की ज्याच्याकडे 5000 सैन्य ठेवता येतं असं कनिष्ठ दर्जाचा व्यक्ती म्हणून त्याला पाठीमागं बसवलं. महाराजांच्या स्वाभिमानाला हे सहन झालं नाही. तयार करणं त्यांनी तो मोगलांचा दरबार सोडला आणि निघून आले. रस्त्यामध्ये त्यांना पकडलं, आग्र्याच्या तुरुंगामध्ये टाकलं किल्ल्यामध्ये. आग्र्यातून त्यांनी सुटका केली आणि इथं येऊन आपल्या शौर्याचा इतिहास पुन्हा घडवला. मला समजत ज्या दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर राजांचा सन्मान झाला नाही म्हणून त्या दरबाराला लाच मारून येणारा राजा आणि आज बरं नव्हतं हे वागणं बरं नव्हतं. त्यांचा सन्मान आहे महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा सन्मान त्या ठिकाणी केला नाही. तरी सुद्धा महाराष्ट्रातला सामान्य माणूस कधी सहज होत नाही. हा जिल्हा स्वातंत्र्यवीरांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा, यशवंतराव चव्हाणांचा हा जिल्हा आहे. आणि यशवंतराव चव्हाणांचा जो जिल्हा असतात आज त्या ठिकाणी सांगितलं जातं की यशवंतरावच्या विचाराच्या पेक्षा सुद्धा आम्ही दुसरा भाजपचा विचार स्वीकारला. विचार आम्ही स्वीकारला म्हणे भरती सुरू झाली. लोकांनी विचारलं की असं का घडलं, ते म्हणजे काय करायचं, आम्हाला विकासात का लक्ष द्यायचं. अरे कृष्ण विकासात लक्ष द्यायचं ठीक आहे, पण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 15-15 वर्ष आमदारकी दिली, ज्यांना खासदारकी दिली, काही ठिकाणी मंत्रीपद दिलं, मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि 15-18 वर्ष काम करायची संधी अधिकार हा दिल्याच्या नंतर आज तुम्ही आम्हाला सांगता की आम्हाला जावं लागतं का विकास करायचा.
15 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती तेव्हा काय असं हे जर घडत असेल तर हे घडणं आमच्याकडे आपल्याकडून एक गोष्ट मला कबूल केली पाहिजे की जयंतराव सांगत होते की जरा तुम्ही याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली पाहिजे. मला असं वाटलं की महाराष्ट्र हा स्वाभिमानाचा इतिहास देणार असं जगावं दे. तर मला एक गोष्ट कबूल केली पाहिजे. जयंतराचा सल्ला मी ऐकला नाही. न ऐकल्याचं कारण एकच आहे की तुम्हाला मला अभिमान आहे त्या गादीच्या बद्दलचा. आधी आहे ती शिवांची गादी आहे. महाराष्ट्र धर्म ज्यांनी शिकवला त्यांची ही गादी आहे आणि त्यामुळं काही असतील कमी जास्त गोष्टी त्याकडे दुर्लक्ष करू आणि त्यांच्याकडे हे काम सोपू तर ठीक आहे. वेगळा रस्ता स्वीकारायचा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावं, माझी काही तक्रार नाही. पण लोकशाहीमध्ये विचारानं आणि चव्हाण साहेबांच्यासारख्या नेतृत्वाच्या विचारानं आणि शिकवणीनं पुढे जायचा आमचा अधिकार आहे. हे जिल्ह्यातला माणूस ना माणूस, कार्यकर्ता ना कार्यकर्ता, तरुण तरुण सांगतोय आणि तो आज भेटून उठलेला आहे. आणि हे सातार सुद्ध नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघतोय मी. नाशिकला सुरुवात केली, नाशिकवरून मी सोलापूरला गेलो तिथंही असं, उस्मानाबादला गेलो तिथंही असं, जास्त तिथल्यापेक्षा बीजला गेलो, लातूरला गेलो, नांदेडला गेलो, परभणीला गेलो, औरंगाबादला गेलो, काल अहमदनगरला गेलो आणि आज या ठिकाणी आलेलो आहे. जाईल तिथं मी एकच पाहतो महाराष्ट्रातल्या तरुण माणसाला लाचारीचा रस्ता पसंत नाही. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या पद्धतीची भूमिका घेणारी दिल्लीची हल्लीची राजवट यत्किंचितही पसंत नाही. आणि या सगळ्यांची अपेक्षा ही येत आहे की आम्ही लोकांनी आता जबरदस्त शक्ती उभी केली पाहिजे आणि त्या कामात हात घालायचं काम मी केलेलं आहे. लोक म्हणतात वर्तमानपत्र छापतात, टेलिव्हिजनवाले छापतात, 80 वर्षाचा म्हातारा हा येतो. काही लोक असं म्हणतात की वयस्कर झाले. मी त्याला म्हणलं कोणत्या शाण्याने तुम्हाला सांगितलं वयस्कर झाले, काय बघितलंय तुम्ही वयस्कर झाला म्हणता, काय फायदा ते करण्याची हिंमत आहे. 16 तास कष्ट करण्याची आवश्यकता असेल तर 16 नाही 18 नाही 20 तास काम करेल. पण हा महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊन देणार नाही. गेल्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी गैरसमजुतीने लोकांनी निर्णय घेतले, पण आता निर्णय योग्य रस्त्याने न्यायचा आणि तो निर्णय योग्य रस्त्याने जाण्याची दिशा दाखवण्याचं कर्तृत्व हे सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कष्ट करायच्या आहे. ते काम तुम्ही करा हेच मला अग्रणी करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ ही मिळाली पाहिजे ही माझी आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे. देणार का नाही साथ तुम्हाला सांगतो.
उद्या एक एक उद्या छान 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 उद्याच्या छान उद्याच्या 21 तारखेला मतदान आहे शेरो ना गप्पी तर उद्याच्या 21 तारखेला मतदान आहे घड्याळ तुम्ही एकट्याने नाही आपापल्या प्रत्येकाच्या गावामध्ये एक सुद्धा माणूस असा असता कावा नाही की ज्याला तुम्ही बरोबर घेतलं हा घड्याळाचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचवा त्याला सांगा हा यशवंतराव चव्हाणांचा क्रांतीसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे इथं राजकारणी नाही इथं शेतकऱ्याकडं कामगाराकडं कोणी दुर्लक्ष करतं त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या 21 तारखेला या जिल्ह्यातल्या एकूण एक जागा त्या विधानसभेच्या असो उद्या आणखीन काही लोकसभेचा निकाल कोणी घेतला असो त्याचे प्रत्येक जागेवर स्वच्छपणानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजय करणं हेच काम आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही कष्ट कराल तुम्ही घरोघर जाल आणि यश संपादन करून द्याल गुलाल करून यशासाठी मला या ठिकाणी बोलवाल हीच अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो.